18 जुलै रोजी चंद्रपूर महानगरपालिका शहरी भागात पहिल्यांदाच पडलेल्या पावसात स्थिती अशी होती की नाल्याचे पाणी रस्त्यात आणि रस्त्याचे पाणी लोकांच्या घरात, व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि लहान मुले शाळेत अडकले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील अधिकारी या अगोदर येथील परिस्थिती पाहायला आले नाही. प्रत्येक प्रभागातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे लोकांना घराच्या बाहेर निघता येत नव्हते. 2012 अगोदर नगर परिषद असताना सुद्धा अशी परिस्थिती बघायला मिळाली नाही, म्हणजे त्यापेक्षा नगर परिषदच बरी होती असे जनतेचे मत आहे. कारण मनपा एवढा अवाढव्य कर वसूल करीत असून सुद्धा स्वच्छतेच्या नावावर नागरिकांची फसवणूक करताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार असलेल्या नालेसफाईच्या कंत्राटदाराला ह्या आठवड्यात सर्व मनपा क्षेत्रातील सर्व नाले पुनश्च सफाई करण्याचे आदेश देऊन स्वच्छ करून घ्यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर शहरच्या वतीने मनपा येथे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी दिला आहे. 18/7/2023 जे काल परिस्थिती पाहायला भेटली, म्हणजे नाली सफाईच्या नावाने लोकांचे पैसे पाण्यात, अशी परिस्थिती चंद्रपूरमध्ये होती. जागोजागी पाणी भरून अशी परिस्थिती मागच्या आपण 2012 अगोदरची नगर परिषदमध्ये सुद्धा नव्हती, तशी परिस्थिती या महानगरपालिकामध्ये काल लोकांनी पाहायला भेटली. नालीचं पाणी रस्त्यात, रस्त्याचं पाणी लोकांच्या घरात, म्हणजे घरामध्ये अक्षरशः नजरबंद लोकांना करण्यात आला, ते घराच्या बाहेर निघू शकलेले नाही अशी परिस्थिती काल होती. याच्यात पूर्णपणे महानगरपालिकांनी थातुरमातूर जे काम केला नाली सफाईच्या नावाने ते जिम्मेदार आहे, आणि त्यांच्यावर कोणाचं वचक नसल्यामुळे प्रशासनवर महानगरपालिकावर कुठलाही राज्य सरकारचं वचक नसल्यामुळे चंद्रपूरचे लोकांना कालचं दिवस पूर्णपणे कठीणचं गेला. असं कठीण परिस्थिती लोकांची झाली की ज्या कंत्राटदाराने हे थातुरमातूर काम केलं आहे त्याच्याकडून पुन्हा असं काम 8 दिवसाच्या आत महानगरपालिकाने केलं पाहिजे, अन्यथा चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करेल.